आग केला या डीजे मी चालू नको धिंगाणा असा तू घालू, केला या डीजे मी चालू नको धिंगाणा असा तू घालू, जाबनाचा या लागली शालू पोर स्वर भी झाली चालू, शालू नाच 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 शालू नाच, शालू नाच ग नाच ग नाच ग शालू नाच। आग लाजून लाजून अशी का शालू झाली लाली लाल, पाहून तुझी आदग फिदा झालाय विशाल। आग लाजून लाजून अशी का शालू झाली लाले लाल, पाहून तुझी आदग फिदा झालाय विशाल। आग नव्या नव्या गाण्याचं गठुड यो साजन लागलाय खोलू, नव्या नव्या गाण्याचं गठुड साजन लागलाय खोलू, जावा नाचाया लागली शालू पोर स्वर भी झाली चालू, शालू नाच 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 शालू नाच, शालू नाच ग नाच ग नाच ग शालू। अशा एक से एक सुपरहिट गाण्यांनी ज्या जोडीनं महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं, तरुणाईला थिरकायला लावलं, अशी सुपरहिट जोडी साजन विशाल आज आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा आजपर्यंतचा सांगीतिक प्रवास नेमका कसा होता ते जाणून घेणार आहोत। तुम्हा दोघांचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत। नमस्कार, कसे आहात दोघेही? खूप छान। तर आत्ताच आम्ही ज्या पद्धतीचं तुमच्या दमदार आवाजातलं गाणं ऐकलं, खरं तर खूप महाराष्ट्राला अक्षरशः वेड लागलंय। तरुणाई तुमच्या गाण्यावर डान्स करते, थिरकते आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हे सगळं करताय, पण प्रेक्षकांना तुम्ही असेच माहिती आहात, तुमच्याबद्दल काही बाकी वैयक्तिक गोष्टी माहिती नाही आहेत, तर आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा अल्प परिचय। साजन, तुमच्यापासून सुरुवात करूयात। तसं मूळगाव माझं सोलापूर, वडील माझे मिलमध्ये सर्व्हिसला होते, माझ्या जन्माच्या टायमाला आम्ही इचलकरंजी गावामध्ये शिफ्ट झालो। इचलकरंजीतून आम्ही ज्यावेळी मी पुण्याला आलो, मला वाटतं काहीतरी 2008 वगैरे माझं पुण्यामध्ये चांगलं बसताना बसलं होतं, पहिलं गाणं रेकॉर्डिंग झालं, त्यानंतर असे गाणे रेकॉर्ड होत होत विशालची आणि माझी मैत्री झाली, बरंच काम आम्ही एकत्र केलं। त्यानंतर पहिले गाण्याची कल्पना आमच्या डोक्यात आली की बाबा साजन विशाल आम्ही दोघं एकत्र शोला एका गेलो, दोघांनी ठरवलं की आपण एखादं गाणं काहीतरी दोघात मिळून करावं गाणं, आणि त्यावेळी ते गाणं केलं नाचायला लागले शालू, आणि इतकं पॉप्युलर म्हणण्यापेक्षा टॉपर म्हणण्यात मला आवडेल, इतकं टॉपर गाणं झालं ते, तिथून पुढं एकही मिनिट आम्ही एकमेकाला सोडून राहिलो नाही, आणि तिथून ही साजन विशाल जोडी जन्मालाच आली। विशाल, तुम्ही काय सांगाल, तुमचं आधीचं आयुष्य कसं होतं या क्षेत्राकडे वळण्याच्या आधी? माझा जन्म पुण्यामध्ये झाला, परंतु आमचं गाव उस्मानाबादला, आणि त्या ठिकाणी माझा जन्म झाल्यानंतर मी नेहमी माझ्या गावाला जातो, तर मग उस्मानाबाद या म्हणजे अगदी रिमोट एरिया आहे तो, अशा मी भागात राहतो आणि असं माझं गाव आहे, आणि त्या ठिकाणी लहानपण माझं तिकडं गेलेलं आहे गावामध्ये, आणि ही जी संगीताची आवड आहे ही घरच्यांपासूनच आहे, माझे वडील पण चांगले गायचे, माझी आई पण चांगले गाते, आणि घरातच फक्त, पण कधी स्टेजवर ती लोक आले नाहीत, घरातल्या घरातच, परंतु माझ्यामध्ये ते थोडासा तो गुण आला होता। त्यानंतर मग पुण्यामध्ये आल्यानंतर शिक्षण घेता घेता शाळेच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून ज्या स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धेमध्ये मी सक्रिय असायचो, म्हणजे गाण्याच्या नाटकाच्या स्पर्धा या सगळ्या स्पर्धेंमध्ये मी सक्रिय असायचो, त्यातूनच थोडंसं संगीताचं थोडंसं आमच्या ज्या शिक्षिका होत्या वर्टीकर मॅडम त्यांनी थोडंसं प्राथमिक शिक्षण त्यांनी संगीताचं दिलं होतं, आणि त्यानंतर मग महाराष्ट्राची लोकधारा कॉलेज पासआउट झाल्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा असे मराठी अनेक कार्यक्रम केले, त्याच्यात त्यातूनच स्टेज शो बरेचसे करत होतो। रेकॉर्डिंग लाईनमध्ये साजन नंतर मी आलो, मला जास्त स्टेजचं नॉलेज होतं, परंतु एक कॅसेट मी केली होती बाबासाहेबांच्या जीवनावर, बाबासाहेबांचं जीवनपट सांगणारी आणि त्यांची गाणी असणारी कॅसेट केली होती, त्या कॅसेटच्या माध्यमातून रेकॉर्डिंग मी करू लागलो होतो, परंतु ज्यावेळेस साजनची माझी भेट झाली ती एका गाण्याच्या माध्यमातूनच झाली, मी त्यांना फोन केला होता त्यावेळेस,
2010 ची गोष्ट असावी, 2010 ची. म्हणजे पहिल्यांदा त्याच वेळी भेटलात का की लहानपणीपासून ओळख होती असं काही? लहानपणापासून ओळख म्हणजे तशी नव्हती. 10 वर्षापूर्वी याचं तर खूपच वय कमी होतं, म्हणजे मिशी पण नव्हती. मला तरी होती जरा मिशी, मला 16-17 वर्षाचा असताना म्हणजे आमचे म्हणजे लहानच आम्ही. मग तो आमचा लहानपणापासूनच असं आपण हे करूयात, लहानपणापासूनच आम्ही एकत्र आहे. तर एका गाण्याबद्दल मी फोन केला आणि त्यानंतर आपण म्हणलं आपण एखादं गाणं आपण एकत्र करूयात. आणि लोकगीतांचं नुकतंच ते वारं सुटलं होतं, कारण आनंद शिंदे, मिलिंद शिंदे अशा बड्या बड्या लोकांची आम्ही सारखी गाणी आहे, आत्ताही ऐकतो आणि त्यांचा सहवास, त्यांचा सहवास आम्हाला लागतो नेहमीच. तर अशा लोकांची गाणी ऐकून आम्ही पण आपण पण काहीतरी लोकगीत वगैरे करावं, कारण लगेच लोकांमध्ये जे पसरतं ते लोकगीत असतं. बरोबर, लोकगीताच्या माध्यमातून लगेच आपण मासमध्ये येऊ शकतो. तर त्या हेतूने आम्ही ते गाणं केलं होतं आणि जो हेतू आमचा होता, जो मानस होता, तो त्या गाण्याच्या माध्यमातून साध्य झाला. ते गाणं केलं आणि लोकांपर्यंत पोहोचलं, टीव्हीवर सुद्धा आलं आणि त्या गाण्यामुळे बरंच काय त्यानंतर मग एक हे नाव जोडलं, साजन विशाल हे नाव, ह्या जोडीचा जन्म झाला आणि त्यानंतर बरीच गाणी आमच्याकडून झाली आणि लोकांचं मनोरंजन झालं आणि हिट पण लोकांनी केली गाणी. जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या घरीच म्हणजे आई वडील गायचे, तसं तुमच्या घरात म्हणजे गाण्याची अशी पार्श्वभूमी होती का किंवा तुम्ही शास्त्रोक्त शिक्षण घेतलंय का गाण्याचं? शिक्षण म्हणलं तरी घरामध्ये गायचे गाणे, पण घरातल्या घरात बाथरूम सिंगर. दर मंगळवारी आणि शुक्रवारी घरात आमच्या भजनाचा एक प्रोग्राम होता. म्हणजे घरच्या घरी आई वडील मोठा भाऊ ज्याने हलगे बजाव हे गाणं लिहिलं, सागर बेंद्रे, ते आमचे मोठे बंधू, मी, चौघ जण आम्ही बसायचो. त्यामधून ही गाण्याची आवड लागत लागत गेली. मग तिथून मी पुण्याला आल्यानंतर शिक्षण वगैरे माझं चालू झालं. आळंदीमध्ये चंदन कांबेंकर मी होतो गुरुवर्य, आणि त्यांच्याकडेच माझं शिक्षण झालं. मग बऱ्यापैकी तुमच्या दोघांचे गुरु चंदन कांबळेच आहेत ना? माझे तसे म्हणजे माझं दोन पद्धतीने शिक्षण झालेलं आहे, एक एकलव्य पद्धतीने ना अर्जुनाच्या पद्धतीने सुद्धा. म्हणजे एकलव्य ज्या पद्धतीने झालं ते माझे गुरु आनंद शिंदे, म्हणजे एकलव्याप्रमाणे त्यांना मी फॉलो केलं. की एकलव्याने जसं द्रोणाचार्यांना फॉलो केलं, बाबा फक्त गुरु मानलं, पण अर्जुनासारखं जे शिक्षण झालं ते माझं चंदन कांबळेंकडे झालं आणि त्यांनी भरपूर आजही आम्हाला ते सतत शिक्षण धडे देत असतात संगीताचे, की बाबा असं असं कसं गायचं कसं, किंवा त्याचं प्राथमिक शिक्षण ते आम्हाला नेहमीच देत असतात. तर असं दोन पद्धती गुरु आहेत माझे. खरं तर कोणतीही अशी मोठी पार्श्वभूमी नसताना तुम्ही संगीत क्षेत्राकडे वळालात, तर सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या का? बरेच अडचणी म्हणजे सुरुवातीचा प्रवास होता. मला अडचणी आल्या नाही कधी, कारण साजन आणि मी एकत्र आल्यानंतर साजन या रेकॉर्डिंग फील्डमध्ये तो ॲक्च्युली म्हणजे तो युस्टो होता, त्या फील्डमध्ये तो त्याचा जम होता, त्यामुळं त्याला मला अशा स्पेशली मला अडचणी आल्या नाहीत, पण त्याला फार अडचणी आल्या, कारण त्यांनी त्या रेकॉर्डिंग लाईनमध्ये त्यांनी स्ट्रगल केलं होतं. मी नव्हतं केलं, मी डायरेक्टली आम्ही जोडी झाली त्यानंतर मग माझा प्रवास चालू झाला रेकॉर्डिंग लाईन. त्याचा भरपूर त्याला माझं स्ट्रगलिंग म्हणजे फार कमी वयामध्ये आणि लवकरात लवकर मी एक चांगली पायरी घातली होती, पण ती भक्तिगीतामध्ये. भक्तिगीतामध्ये शक्यतो करून स्ट्रगलिंग असं की जेणेकरून लवकरात लवकर कोणालाही संधी ती भेटत नाही, ती संधी मला लवकरात लवकर मिळाली होती. त्याचं श्रेय पण चंदन कांबळे यांनाच जातं, पण तिथून पुढं जे काय मग माझं ज्यावेळी स्ट्रगलिंग चालू होतं त्यावेळी नाही, पण ज्यावेळी फेमस झालो त्यावेळी अडचणी मात्र चालू झाल्या, पण त्या वेगवेगळ्या रूपातून होत्या. असं नाही तर असं, असं नाही तर तसं, पण सगळ्यांना तोंड देत आलो आहे मी आत्तापर्यंत. ॲक्च्युली मी जास्त स्ट्रगल नाही केलं, याचा असं स्ट्रगल की रेकॉर्डिंग क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे फार अवघड. त्या काळी एक मोनोपॉली असायची, म्हणजे जे आणि भक्ती संगीताचं जे फील्ड होतं ते एक फील्ड एक तर ते छोटं फील्ड आहे, म्हणजे आत्ता ज्या फील्डमध्ये आम्ही वावरतो ते थोडंसं व्यापक आहे, पण भक्तिगीतांचं एक छोटंसं फील्ड आहे. त्यामध्ये काही लोकांची मक्तेदारी होती, त्यामध्ये सुद्धा आपण स्वतःची गाणी स्वतःच गाणी लिहितो, भक्ती स्वतः चाली लावणार आणि गाणार सुद्धा. पण अशा वेळेस ज्या लोकांची मोनोपॉली असायची, ज्या लोकांचं इथं मक्तेदारी असायची,
त्या लोकांनी सहसा शिरकाव याला लगेच करू दिला नाही. बरोबर. आणि त्याच्यातून मग कधी कधी गाणं असायचं की बाबा ही दोन ही गाणी तुला आहेत दोन, आणि अचानक ज्यावेळेस गायला जायचंय गायची डेट आहे त्यावेळेस सांगितलं जायचं की नाही नाही तुझी दोन गाणी आपण बघू नंतर कधीतरी करू. म्हणजे असे कित्येक वेळा कितीतरी अनुभव झाले. हा स्ट्रगल हुकली. हा नाही स्ट्रगल हा संधी हुकली म्हणजे ती जाणून जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टी अशा बऱ्याचशा घडलेल्या आहेत आणि तशा स्ट्रगल मधून त्यांनी स्ट्रगल केले ना. आज हे जे काय सगळं स्ट्रगल ह्यांनीच ऍक्च्युली केलेलं आहे आणि ते सगळं स्ट्रगल भोगून आत्ता जो आम्ही ज्या पायरीवर आहोत त्याचं श्रेय मी साजन विशाल या जोडीचं श्रेय मी प्रथम मी चंदन कांबळेला देऊ इच्छितो. कारण आमच्या जोडीला त्यांनी बनवलं नाही पण आम्हाला दोघांना अशा पद्धतीचं म्हणजे बनवलं की आम्ही काम करू शकतो. आज आताच इथे भक्तिगीतांचा संदर्भ आला तर साजन तुम्हाला आवडतं किंवा तुम्ही म्हणजे जे फार फेमस झाले असं एक भक्तिगीत आता सादर करा आमच्या प्रेक्षकांसाठी खास. पहिलं गाणं मी गायलं होतं येडाई गरबा खेळाय निघाली, सर्वात पॉप्युलर गाणं. त्यानंतर मग गुलाबाचं फुल सुकलं वगैरे बरेच गाणी माझे आहेत फेमस भक्तिगीतामध्ये. त्यातलं एक मला आवडणारं गाणं काय माझ्याकडून चुकलं फुल गुलाबाच सुकलं. ओ काय माझ्याकडून चुकलं फुल गुलाबाच सुकलं. आठवण येता तुझी माग येडमाय अचानक कड जात दुखलं. हे गाणं मी आणि माझ्या स्वतःच्या आवडीचं गाणं आहे. अतिशय सुंदर. खरं तर एक माहोल तयार होतो. तुमच्या दोघांचा आवाजच इतका पहाडी आवाज आहे की ऐकणारा श्रोता खरंच मंत्रमुग्ध होऊन जातो. तर हा असा प्रवास सुरू असताना म्हणजे नेमक्या कोणत्या टप्प्यावर तुम्हाला एवढी जास्त प्रसिद्धी मिळाली की असं कोणतं नेमकं गाणं होतं की त्याने तुम्हाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं? प्रसिद्धीच्या शिखरावर आणि टॉप झाला ते गाणं म्हणजे मला वाटतं 2017 आलं होतं, जून महिन्यात आलं होतं, 21 जून ते गाणं होतं बोल मे हलकी बजाव क्या. म्हणजे एवढं आत्तापर्यंत जी गाणी झाली होती लोकगीतांच्या विश्वात, मी फक्त आमच्या गाण्यांचं बोलत नाही, लोकगीतांच्या विश्वात जी काही गाणी झाली होती आत्तापर्यंत म्हणजे पूर्वीच्या संगीतकारांपासून गायकांपासून ती आत्तापर्यंत त्या सगळ्यांचं रेकॉर्ड ह्या गाण्यानं एका महिन्यात मोडलं होतं. इतके व्ह्यूज इतके हिट्स या गाण्याला आले होते आणि त्या गाण्यामुळं एकदम प्रसिद्धीच्या शिखरावर आम्ही पोहोचलो, आमचं नाव पोहोचलं होतं. आता गाण्याचा संदर्भ आलाय तर सादरच करा दोघांनी. अरे मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाऊ क्या, मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाऊ क्या, जाऊ क्या मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, न बोल मैं हलगी बजाऊ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, न बोल मैं हलगी बजाऊ क्या. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाट जुट गया आग भाई गए, सुबह तुझको मिलना तो मैं आज पाट जुट गया और हल्की बजते बजते मेरा टिपरुष टूट गया. अरे देवा कुणी भी सबकी बत्ती बुझाऊ क्या, आने देवा कुणी भी सबकी बत्ती बुझाऊ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, न बोल मैं हलगी बजाऊ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, न बोल मैं हलगी बजाऊ क्या. तर हे सुचतो कोणाला नेमकं, लिहितो कोण हे? हे गाणं लिहिलं सागर बिंद्रे यांनी, आमचे मोठे बंधू. बर, आमचे मोठे भाऊ आहेत ते. आणि चाली तुम्ही लावल्यात? हो. हे गाणं ज्यावेळी त्याला सुचलं त्यावेळी एक गाण्याचं काम चालू होतं और ते पिक्चरचं गाणं झगमग विजयराज आडागडे यांचं म्युझिक आहे त्याला, आम्ही गायलंय ते नुसतं. आणि ते गाणं गाण्यासाठी आम्ही रात्री मिनिमम 2:30 आम्ही स्टुडिओमध्ये होतो आणि त्यावेळी सागर बेंद्रेंचा फोन आला आम्हाला. मी फोन नव्हता उचलला कारण मी टेकमध्ये होतो. विशालला फोन केला की विशाल दादा असं असं मला सुचलेलं आहे काय होईल. विशालने ऐकले तो कॉल रेकॉर्ड विशालकडे होतोच. मी बाहेर आल्यानंतर आमच्या दोघांची चर्चा चालू झाली
की साजन असं असं गाणं सागरने ऐकवलेलं आहे बघा जरा. विशाल म्हणलं चांगलं आहे गाणं. विशाल म्हणलं की करून टाकू आपण गाणं ते. त्याच वेळी त्याला चाल पण लावली. रात्री मला वाटतं 3-3:30 वाजता हे गाणं अख्खं पूर्ण झालं होतं आणि 2 दिवसात तर रेकॉर्डिंग केलं आम्ही ते गाणं. वाटलं होतं का एवढं फेमस होईल गाणं? नाही, गाणं ज्यावेळी रेकॉर्ड होत त्यावेळी कधीच असं नाही वाटत गाणं फेमस होईल. बरोबर. ज्यावेळी कारण पब्लिकच्या हातामध्ये की गाणं कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे आपण नाही ठरवायचं तर पब्लिकनं ठरवायचं. पब्लिक ठरवतं आणि पब्लिकला जर आवड थोडंसं काही वेगळं असेल आणि ते गाण्यामध्ये तुम्ही जे म्हटले की थोडं ट्विस्ट आहे त्या गाण्यामध्ये हिंदी मराठी अशी भाषा आहे आणि त्याचा जो रिदम आहे तो संबळी आहे आणि ह्या विशेष या गाण्याचं की याच्यामध्ये हलक्या जास्त वापरलेल्या आहेत आम्ही. म्हणजे याच्या आधी सगळे ढोलकी हे ढोल असे पण यामध्ये हलगी पूर्ण वाजवून हलगीला जास्त आम्ही वर ठेवलं होतं आणि त्या हलग्यांच्या त्या रिदममुळं ते गाणं कुणालाही थिरकायला लावते हलगी. बरोबर. हलगीचा रिदमच असा आहे आणि त्यामुळं ते गाणं लोकांना फार आणि 2 प्रकारचे त्यात वैशिष्ट्य होते ते मराठी हिंदीचा तो ट्विस्ट आणि हलगीचा रिदम ह्या 2 गोष्टींमुळं ते गाणं काहीतरी नाविन्यपूर्ण असं प्रेक्षकांना मिळालं. बरोबर. आणि परदेशातही गाणी वाजली. परदेशातून सुद्धा आम्हाला मेसेज आलेले जी लोक म्हणजे व्हॉट्सअप वगैरे आणि मेल वगैरे आले परदेशातून. पुण्याचे काही नगरसेवक वगैरे गेले होते अमेरिकेला तिथून आलेले मला त्यांचा कॉल आला होता. साजन हलगी आपल्या अमेरिकेत सुद्धा वाजते. परदेशात सुद्धा ऐकले जाईल. सुद्धा गेलेलं गाणं आपल्या महाराष्ट्रातून हे गाणं बऱ्यापैकी गेलेलं आहे. परदेशात आणखी एक गाणं आमचं वाजतं आणि फार अभिमान आहे आणि सार्थाभिमान मला वाटतो त्या गोष्टीचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं आहे भीमाचं गाणं डीजेला वाजतं. हे गाणं न्यूयॉर्कमध्ये सुद्धा आणि बाबासाहेबांची 28 राष्ट्रांमध्ये जयंती साजरी होते असे एकमेव महापुरुष आहेत मला वाटते. त्या बाबासाहेबांच्यावरचं जे आमचं पहिलं गाणं आहे बाबासाहेबांचं ते गाणं न्यूयॉर्कच्या जयंतीत सुद्धा वाजताना व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या व्हायरल झाल्या होत्या. ते गाणं तिकडं वाजतं. ते गाणं मला या ठिकाणी आम्ही सादर. अर जय भीमचं नाव जगी गाजत. जय भीमचं नाव जगी गाजत आणि नाचायला पोर पुरी नाही लाजत. गाणं भीमाचं गाणं भीमाचं अर भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. जय भीमचं नाव जगी गाजत. जय भीमचं नाव जगी गाजत नाचायला पोर पुरी नाही लाजत. गाणं भीमाचं गाणं भीमाचं भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. अतिशय सुंदर. खरं तर तुम्ही लोकसंगीताबरोबर महापुरुषांवर देखील गाणी केली आणि नुकताच तुम्हाला शिवसंग्राम हा पुरस्कार देखील मिळाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, तर त्याबद्दल काय सांगाल? जसं बाबासाहेबांचं गाणं आहे तसंच आमचं आम्ही संगीत दिलेलं शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक गाणं आहे दैवत छत्रपती. त्या दैवत छत्रपती या गाण्याचे जे लेखक आहेत आपल्याच मला वाटते नारायणगावचे आहेत शिवनेरी जुन्नर या भागातले. तर त्या ठिकाणी त्यांनी हे गाणं लिहिलं होतं आणि त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला CM हस्ते आत्ता 19 तारखेला शिवजयंतीला शिवनेरीवर त्यांना त्या गाण्याबद्दल तो पुरस्कार मिळाला शिवसंग्राम पुरस्कार त्या गाण्याला मिळाला. ते एवढं प्रेम त्या गाण्याला मिळालं याबद्दल मी सर्वच जनतेचं मनापासून आभार मानतो. एक छोटीशी झलक त्या गाण्याची. आता पुरस्कार मिळालाय म्हटल्यावर गायलंच पाहिजे. शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी. या अशा गाण्यांसोबतच एक गाणं मध्ये फारच फेमस झालं होतं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
तर या गाण्याची नेमकी गोष्ट कशी आहे? म्हणजे हे कोणाला असं सहजासहजी नाही सुचू शकत की मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, तर ते नेमकं कसं सुचलं, त्या गाण्याचा प्रवास कसा होता? त्या गाण्याचा प्रवास जो झाला तो प्रवास तो सगळा यांनी केलेला आहे प्रवास. मी होतो सोबत गाण्याच्या टोटल गाणं बनवण्याच्या टोटल प्रक्रियेत होतो, पण ते जे सुचलं आणि तो नेमकं त्यावेळेस लग्न नव्हतं झालं त्याचं आणि त्या गोष्टीत थोडासा तसे विचार भरपूर. तुमच्या हळदीच्या कार्यक्रमात पण म्हटले का हे गाणं? हो सगळं कुठेही लग्नामध्ये, म्हणजे इतके लोक इतके गायक आले होते एका गाण्यावर, तर माझं लग्न झालं. इतके गायक लोक आले होते लग्नाला तरी मंडवळे वाजून गाणं म्हणलंय. तर त्या जी प्रक्रिया होती किंवा ते जे विचार जे सुचलं ते गाणं सुचण्याचं सगळं श्रेय साजनचं आहे, कारण त्याला तशा पद्धतीचं काहीतरी वेगळं युनिक त्या गाण्यातून ते दाखवलं. कसं काय सुचलं तुम्हाला हे गाणं? ऍक्च्युअली कामच इलेक्शनचं चालू होतं, बरीच गर्दी, डोक्यामध्ये काहीच नव्हतं, दिवस रात्र काम करायचो आणि एकही मिनिट आम्हाला त्यावेळी वेळ नव्हता इलेक्शनच्या कामामध्ये. बाकी शिरूर असेल, पुणे असेल, आसपासचे खेडेपाडे असतील, सगळ्यांच्या कामाचा लोड आमच्यावर होताच, त्यामुळे डोक्यात कोणताच विचार नव्हता इलेक्शन शिवाय. नुसतं आमदार खासदार हेच स्टुडिओ तरी असा बुक करावा लागायचा आम्हाला की चार जणांचं काम चालू आहे तोपर्यंत दोन तास आपण झोपायचं, मग ते स्टुडिओवाल्याने आवाज यायचा साजन विशाल, मग आम्ही दोघांना झोपेतून उठायचं आणि काम करायचं. आणि त्यावेळी लोकगीताचं मला काम आलं, लोकगीत त्यांचं लोकगीतांचं देखील मी काम केलं. करता करता मला ह्या लाईनी सुचल्या होत्या की मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, म्हणलं आता काय करायचं ह्याच्यावर. तोपर्यंत एक जण आम्हाला बोलला होता की त्यांचा विषय चालू होता, मी ऐकला की ते गावाला गेले त्यांना बोलवून घ्या. तू दुसरा म्हणला कशाला जाऊ दे, जाऊ दे नाही बाबा म्हणला, एक मत सुद्धा लय महत्वाचं असत, म्हणून मी ती लाईन सुचली मला. अग तुझ्या एक मतासाठी माझ काळी जर तुटतय ग, जब बघतीस तू माझ्याकडे, जब बघतीस तू माझ्याकडे. म्हणजे आमदार झाल्यासारखं वाटत. राजकारणाचा जो विषय आहे राजकारण आणि ह्याची बघा गल्लत हे केली त्यांनी. म्हणजे राजकारण प्रेमामध्ये कसं असतं की तुझ्या एका मतासाठी मला काळीच तुटतंय असं. हे गाणं बनवलं, गाण्याचा ट्रॅक वगैरे झाला, त्यावेळी आणि चर्चेमध्ये होतो आम्ही बरेच, म्हणजे शालू राडा राडा वाजवा ढंगळा टाकळा रागानं बघतो तुझ्या याचा नावरा हलगी हलगी बजा हे हिटवरती हिट आमचं चालू होतं. त्यानंतर आमच्या डोक्यात एक विचार आला की बाबा काहीतरी एक नवीन आवाज पण आपल्याच म्युझिकमधून दुसऱ्याचा आला पाहिजे. मग त्यावेळी संकल्प गोळे म्हणे आहे मुलगा, फार सुंदर आवाज आहे त्याचा, मग त्याच्या आवाजामध्ये हे गाणं केलं आम्ही आमदार. आग मला भरला तुझा वर्ग, मी तुझा उमेदवार ग, आणि तुझ्या एका मतासाठी माझ काळी ज तुटतय, तुझ्या एका मतासाठी माझ काळी ज तुटतय ग, जव बघतीस तू माझ्याकडे, हे जव बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतय, जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतय. हे सगळे तुमचे अगदी सुपरहिट गाणी झाली, तर आगामी प्रोजेक्ट काय आहेत, प्रेक्षकांना नवीन काय ऐकायला मिळेल? बरेच गाणी आहेत, आता या महिन्यात 58 गाणी रिलीज आहेत झालीत. पण पोहोचायला थोडासा वेळ लागतो, विविध वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनलला आहेत आणि आता कसं लोकगीतं कोणी म्हणजे उठताय सुटतात लोकगीत करतायत लोक, तर थोडंसं आत्ता थोडासा वेळ लागतो पोहोचायला. आता बरीच गाणी आहेत, आता एक बाबासाहेबांचा आणखी एक गाणं आम्ही केलं, भीमाचं गाणं डीजेला वाजतं, त्यानंतर आम्ही हे दोघांच्या आवाजात हे गाणं आत्ता आम्ही केलेलं आहे, ते देखील चांगलं आत्ता रिस्पॉन्स चांगला आहे. आमच्या स्वतःच्या चॅनलवर आहे साजन बेंद्रे म्युझिकल या चॅनलला ते गाणं आहे, आत्ताच एक दोन दिवस झाले हे गाणं आम्ही लॉन्च केलं आहे, छान आहे ते पण.
मनुवाद्याचा होता कळता वसारी आईची तावावर, मनुवाद्याचा होता कळता वसारी आईची तावावर। आता कुणी बी लागाया लागलंय माझ्या भीमाच्या नावावर, आता कुणी बी जागाया लागलंय माझ्या भीमाच्या नावावर, आता कुणी बी जागाया लागलंय माझ्या भीमाच्या नावावर। जाता जाता एक शेवटचा प्रश्न, खरं तर तुम्हालाही कोणतीच पार्श्वभूमी नसताना तुम्ही या क्षेत्रात आलात, तुमचा एवढा दबदबा एवढा ठसा उमटवलात, तर नवोदित कलाकारांसाठी जे या क्षेत्राकडे वळत आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल? सगळे जे नवोदित आहेत त्या सर्व कलावंतांना म्हणजे येत आहेत आपण त्या फील्डमध्ये फील्डशी जोडण्याचा आणि भरपूर आहेत आणि लाखोंच्या संख्येत आहेत, तर सर्वांना हेच सांगणं आहे की जो जे काय आपल्याला क्रिएट करायचं जे काय बनवायचं आहे पण सांगितिकदृष्ट्या थोडंसं त्या गोष्टीकडेही लक्ष द्या की बाबा नेमकं आधीच्या लोकांना ऐका, जुनी लोक जे झालेत प्रल्हाद शिंदे, आम्ही लहानपणापासून आमच्या घरात प्रल्हाद शिंदे, मी तर आम्ही आता आम्ही लोकगीतं गातोय, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे मला सांगावंसं वाटतंय की आम्ही लोकगीतं गातो पण तो आम्ही ऐकतो काय ते जर लोकांना कळलं तर लोक विश्वास ठेवणार नाहीत। असं काय ऐकतो? आम्ही ऐकतो मोहम्मद रफी, बर, किशोर कुमार, सगळ्यात जास्त आमचा फेवरेट जर कोण असेल तर कुमार सानू, उदित नारायण, अभिजित भट्टाचार्य, सोनू निगम, अलका याग्निक, अनुराधा पौडवाल, गायक आम्ही इतके ऐकलेले आहेत की कुणी विचारही करू शकत नाही, इतके गायक हे ऐकले असतील। आम्ही हे ऐकतो आणि त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते की त्या कशा त्या चाली होत्या किंवा त्या संगीत त्या गोष्टीमध्ये त्या संगीतामध्ये किती गोडवा होता। तुम्ही कुठलीही चाल आहे का त्या चालीमध्ये थोडासा गोडवा असतो, तर ह्या गोष्टी जोपासून जे काय करायचं ते करा हे मला न्यू कमर्सला सगळ्यांना सांगायचं। साजन तुम्ही काय सांगा? मला जर सांगायचं असेल तर मी एवढंच सांगेन, जे ही कार्य तुम्ही करणार इथून पुढं, कारण आम्ही स्ट्रगलिंग केलेलं आहे म्हणून नवीन मुलांना माझं तरी सांगणं आहे वैयक्तिक की कोणतंही कार्य करत असताना संकट बरीच येतात, त्याच्यामध्ये हिम्मत हारू नका। ज्यानं तुमच्या पडत्या काळामध्ये तुम्हाला साथ दिलेली आहे त्यांना कुणाला विसरू नका आणि गची बाधा कधीच ही करून घेऊ नका। ज्या दिवशी गर्व येईल त्या दिवशी घरीच बसावं लागतं, ज्या दिवशी तुम्ही जमिनीवरतीच चालणार त्यावेळी ती जमिनीवरतीच चालणार, त्यामुळं ह्या गोष्टी तीन गोष्टी माझ्या सांभाळल्या पाहिजेत त्यांनी त्या नवीन कलाकारांनी, तर आयुष्यामध्ये तुम्ही कुठेही कमी पडणार नाही, जाईल तिथं सक्सेस आहे। आज तुम्ही दोघंही आलात आणि आमच्याशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा केल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या आगामी प्रोजेक्ट्सना शुभेच्छा। आजच्या भागात आपण इथेच थांबतोय, नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चैनल।